पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं परवा रात्रीपासून आंदोलन सुरूच आहे. अजूनही हे आंदोलन सुरू आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी भेट दिलेली आहे. काल संध्याकाळपासून तेही या ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं दिसत आहे. तर राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी येते आहे 25 तारखेला. त्यामुळे त्यापैकी राज्य सेवा पूर्व परीक्षा ही पुढे ढकला आणि त्यामध्ये कृषीच्या जागा ही ऍड करा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. तर राज्यातील विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन परीक्षा देणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करतायत आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे मोठ्या संख्येनं. या ठिकाणी आंदोलक जमताना आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळते. तर या सगळ्यामध्ये आंदोलनात ऊर्जा निर्माण करण्याचं काम सिक्युरिटी गार्डचं पाहायला मिळत आहे. गेल्या 9 वर्षांपासून एमपीएससी करणारा तरुण म्हणजेच बाबा क्षीरसागर हे काम करतोय. बाबा क्षीरसागर सोबत आपण या ठिकाणी चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी या ठिकाणी संवाद साधणार आहेत. दरम्यान थेट जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर काय सांगाल, या ठिकाणी परवापासून आंदोलन सुरू आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसते. मात्र आपण बघितलं एवढे तास झाले, 2 दिवस उलटायला आले तरी सुद्धा या विद्यार्थ्यांचा जो जोश आहे तो काही कमी झालेला दिसत नाहीये. काय अपडेट्स आहेत याविषयी? आक्रमक होताना दिसत आहे. बरोबर हा रस्ता जो शास्त्रीय रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. हजारोच्या संख्येनं जे आहेत सगळे एमपीएससी करणारे तरुण आता हा पूर्ण रस्ता बंद करून या रस्त्यावरती ठाण मांडलेले आहेत. आपण बघू शकतो की काल रात्रीपासून रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा ठाण मांडलेले आणि काही आंदोलक आहेत ते सगळे आंदोलक आता पुन्हा आक्रमक झालेत. कारण मीटिंग सुरू आहे त्या ठिकाणी एमपीएससी आयोगाची आणि एमपीएससी आयोग काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु हे जे सगळे तरुण आहेत त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत की एमपीएससी आणि आयबीपीएस या दोन ज्या परीक्षा आहेत त्या दोन परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि या सगळ्या मागणीसाठी हे तरुण या ठिकाणी काही विद्यार्थी नाहीत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय सांगाल, आंदोलन अधिकचं होताना दिसत आहे. बरं, खरं तर काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत. पुन्हा एकदा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काही विद्यार्थी आहेत, काही तरुण आहेत, मोठ्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठी घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. काही विद्यार्थ्यांची संख्या जी परवा होती त्यापेक्षा आता दुपटीपेक्षाही जास्त न वाढल्याचं दिसत आहे. संख्या खूप आहे, आक्रमकता ही वाढलेली आहे आणि संख्या ही वाढली. बरोबर आहे, या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत आक्रमक झालेले आहेत. कारण अगदी 2 परीक्षा आलेले आणि पुन्हा या परीक्षेकडून काय सरकार आपल्याला निर्णय देत याकडे सगळ्याचं लक्ष आहे. काय तरुण सरकारने परीक्षा योग्यतरित्या तारीख देऊन डिक्लेअर करावं, नाहीतर प्रत्येक वेळी कॉन्फ्युजन देऊ नका. आमचा 28 जानेवारीला पेपर होऊन रिझल्ट नाहीये. प्रत्येक वेळी राज्यसभेच्या आता 45 जागा आहे, फक्त 45 जागे. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? सगळी इथं सगळी पोरं आहेत आमची तयारीला पोरं. प्रत्येक वेळी सरकार आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस 500 जागा, राज्यसेवा 1500, कंबाईन 15000 जागेची मागणी आहे, तेवढी पूर्ण करा. सगळ्या सरळ सेवा व्यवस्थितरित्या पार पाडा, प्रत्येक व्यवस्थितरित्या. म्हणजे फ्रॉड आहे तुमचा. फडणवीस साहेब स्वतः म्हणले सिरियस नाहीत. आज बघा येऊन सिरियसनेस काय विद्यार्थ्यांचा. जर पाहिलं तुम्ही तर कंबाईनची परीक्षा मागच्या 30 एप्रिलला झाली. 30 एप्रिल नंतर आता साधारण 18 महिने उलटून गेलेत. 18 महिने उलटले तरी कंबाईनच्या परीक्षेची कुठलीही ऍड नाही. आयोगाने नुसतं सुरुवातीच्या प्रथमतः आयोगाने पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर केलं, पण वेळापत्रक जाहीर करूनही त्यांनी कुठलाही निर्णय केला नाही. 16 जून डेट दिली होती, अजून ऍड नाही. राज्यसेवा 28 एप्रिल पासून पुढे सरकत आतापर्यंत आली, त्यात सगळा गोंधळ करून टाकलाय. काल कृषीचं नवीन नोटिफिकेशन काढलं 1:30 रात्री आयोगाने, आणि त्यामध्ये टेक्निकल इश्यू म्हणजे क्रिएट होईल आणि परत आम्हाला मुलांना कोर्टाच्या फेडावर लागतील. 2022 ला आमचा पिट्युटरी ग्लँडचा प्रश्न आक्रमक झाले सगळे विद्यार्थी. आज आक्रमक होण्याचं कारण असं आहे की आयोग दरवेळेस आपली भूमिका बदलते. विद्यार्थ्यांचा मागणीचा विचार आयोग करत नाही, आयोग स्वतःचा इगोचाही ठेवतोय. आयोगाने इगो एक्झामच्या बाबतीत न ठेवता प्रत्येक रिझल्ट वेळेवर लावला पाहिजे, प्रत्येक सायकल 1 वर्षाच्या आत कम्प्लीट केली पाहिजे. हे आमच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे आणि विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यार्थ्यांची मागणी ही रास्ता आहे आणि त्यासाठी सरकारने न्याय द्यावा ही आमची सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. खरं या सगळ्या आंदोलनामध्ये काही तरुण जे आहेत ते उपोषण करत आहेत. आपण माझ्या पाठीमागे बरोबर बघू शकतो की त्या ठिकाणी 5 तरुणांचं उपोषण सुरू आहे आणि आमदार रोहित पवार त्यांच्या तिथं बसलेले जे 5 तरुण आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे. आपण थेट पुन्हा बाबाशी बातचीत करूया. बाबा काय सांगशील? आता सध्याला हजारोंच्या संख्येमध्ये होती, आता पूर्णपणे शास्त्री रोड हा काका हलवाईच्या समोरचा रस्ता पॅक झालेला आहे आणि अजून शासनाने निर्णय नाही घेतला तर अलकाचं
त्या इकडचं दांडेकर पूल पूर्णपणे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भरलं जाणार शासन जबाबदार असणार होतं. कांबळेजी तुम्ही आयोजक आहात, काय सांगा सर? आम्ही गेले 7 दिवस आयोगाला आणि सरकारला विनंती करतोय की आमचे प्रश्न मार्गी लावा, पण हे प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. कृषीच्या जागा ऍड करून 25 तारखेची एक्झाम पुढे ढकलण्याला काय सरकारचं आणि आयोगाचं बिघडतं हेच विचारायचं आहे. आता आम्ही सरकारला आणि आयोगाला पुन्हा हात जोडून विनंती करतोय की आम्हाला आत्मदहनासाठी तुम्ही भाग पाडू नका, कारण या शेतकऱ्यांच्या मुलांसमोर दुसरे कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. आज आक्रमकता मोठी दिसते, सगळे विद्यार्थी मोठ्या संख्येने आलेत, कारण का 2 दिवसावर एक्झाम येऊन ठेपलेली आहे. कुणाचाही कसलाही अभ्यास होत नाही, प्रश्न होईल एक्झाम होईल की नाही यावर सगळे विद्यार्थी संभ्रमात आहेत, आणि त्यामुळे सगळे उद्विग्न झालेले विद्यार्थी आहेत. बरं, खरं तर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीस सुद्धा दिलेली आहे, आपण त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. विद्यार्थी आहेत, नोटीस दिलेला आहे त्यांना, आपण त्यांच्याशी बोलूयात, कारण हे जे विद्यार्थी आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे, जे आयोजक आहेत त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. ते म्हणतात की आत्मदहन करण्यासाठी भाग पाडू नका. जर हे मागणे आमच्या मान्य झाल्या नाहीत तर 6 विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाला बसलेला आहे, त्याचबरोबर एका विद्यार्थ्यानं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी जबाबदार या महाराष्ट्राचे सीएम एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस हे असतील, आणि त्यांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ही विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातली ताकद त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. पहिलं खरं ते परा विद्यार्थी आक्रमक झाले आहेत माझ्यासमोर. माझ्या हातात एक कागद आहे आणि हे कागद जे आहे ते एमपीएससी आयोगाने दिलेलं आहे. काय सांगाल कागद तुम्ही दाखवत आहे, काय मागणी तुमच्या सगळ्या विषयात? आमच्या जवळजवळ 17 ते 18 मागण्या आम्ही घेऊन गेलो होतो. मग त्याच्यामध्ये कंबाईनचा मुद्दा आहे, कंबाईन परीक्षेचा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये कृषी सेवक जे कृषी अधिकारी झालेले आहेत 2021-22 यांना नियुक्तीबद्दलचा प्रश्न आहे, अशा अनेक आहेत. परिवहन आरटीओच्या बद्दलचा विषय असे जवळजवळ 17-18. पण आत्ता सध्या 2 सर्वात महत्त्वाचे असे मुद्दे आहेत की जे कृषी सेवकांचे 258 पदं मंजूर आहेत, ती मंजूर पदं कृषी पशुसंवर्धन मत्स्य विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या अंतर्गतच घेण्यात याव्यात, राजपत्रित परीक्षेच्या अंतर्गतच घेण्यात याव्यात, ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि ही मागणी मांडण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की 25 तारखेला IBPS ची एक्झाम आहे आणि त्याच दिवशी राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची एक्झाम ठेवण्यात आलेली आहे, तर या दोन्ही ओव्हरलॅपिंग होत आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एका कोणत्या तरी परीक्षेला मुकावं लागणार आहे. असाच काहीसा किस्सा 18 ऑगस्ट दिवशी झालेल्या परीक्षेमध्ये पण झाला होता, की IBPS ची एक्झाम झाली आणि त्याच्यामध्ये त्याच दिवशी समाज कल्याणची देखील परीक्षा होती. ह्या समाज कल्याणच्या परीक्षेला लोक बसू शकले नाहीत, विद्यार्थी बसू शकले नाहीत. आज बेरोजगारीचं एवढं वातावरण आहे की विद्यार्थ्यांना कुठली ना कुठली पदं हातात पाहिजे, कुठली ना कुठली क्लार्क म्हणा. बरं, रोहित पवार बोलत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी रोहित पवार जे आहेत या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत, काही तरुण सुद्धा त्यांच्या समोर या ठिकाणी बघतोय की 5 तरुण उपोषण करत आहेत. रोहित पवार जे आहेत माध्यमांशी संवाद साधत आहेत. खरं तर रोहित पवार हे काल रात्रीपासून या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. विद्यार्थी न जेवता इथं बसलेले आहेत. बरोबर, म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे आणि माहिती आहे की परीक्षा पुढे ढकलली जाऊ? माहिती आहे असं बोलता येणार नाही, अंदाज आहे आणि अपेक्षा आहे. पवारजी काय सांगाल, विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत मोठ्या प्रमाणात? नाही, आक्रमक झालेले नाहीत, पण आक्रमक होऊ शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या त्या मान्य व्हाव्यात आणि विलंब न करता. आता बाद झालं ना, सकाळपासून किती वेळ तुम्ही बैठक घेणार, निर्णय त्या ठिकाणी घ्या, विषय संपवा. सरकार या सगळ्या मागण्याकडे दुर्लक्ष करतंय असं वाटतंय का? सरकार मागण्याकडे दुर्लक्ष करतंय वाटतंय का? नाही, याच्या पुढे ते दुर्लक्ष करू शकणार नाही. ही जी ताकद आहे, ही ताकद इतकी मोठी आहे तर सरकारला आणि आयोगाला निर्णय घ्यावाच लागेल. आपण पाहिलं की या ठिकाणी रोहित पवार नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हे काल रात्रीत हे आंदोलन जे आहे त्यांनी सभा घेतला होता आणि काही तरुण जे आहेत आपण बघू शकतोय की चंद्रशेखर आपण बघितला तर इथं जी तरुण विद्यार्थ्यांची संख्या
या आंदोलनामध्ये मोठी आहे आणि ती वाढत जाताना दिसते आणि याच्यापेक्षाही जास्त वाढेल संध्याकाळपर्यंत असंही विद्यार्थी सांगताना दिसत आहेत. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलेली आहे का, ज्या पद्धतीनं JNU मध्ये आंदोलन होतं किंवा दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं, तसं काहीसं स्वरूप या MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला येताना दिसतंय. नक्कीच, खरं तर या सगळ्या आंदोलनाची जी मागणी आहे ती MPSC ची परीक्षा आणि IBPS ची जी परीक्षा आहे ती 25 ऑगस्टला आहे. या दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात ही प्रामुख्याने मागणी आहेत. आणि या सगळ्या आंदोलनामध्ये जे आहेत ते सगळे तरुण आता आक्रमक झालेले आहेत, कारण 25 तारीख जी आहे ती जवळ येताना दिसत आहेत. आणि 25 तारखेच्या अगोदर सरकार म्हणजेच MPSC आयोगानं निर्णय घ्यावा यांची ही प्रामुख्याने मागणी आहे. आणि आपण पाहिलं की दूरपर्यंत जे आहे ते सगळे विद्यार्थी या ठिकाणी घोषणा देत आहेत. त्यांचा एक प्रतिनिधी पुन्हा आपण अशी संपर्क साधतो, काय सांगाल, आक्रमकता आज जास्त दिसते. आज आक्रमकता यासाठी जास्त आहे की मागच्या 3 दिवसापासून उपोषण आणि आंदोलन सुरू असताना सुद्धा विद्यार्थ्यांची अजून कुठलीही मागणी मांडणी झालेली नाहीये. सरकार 3 दिवस झालं मिटिंगावर मिटिंगी घेते आणि कुठलाही निर्णय देत नाही. आजची मिटिंग उद्यावर, उद्याची मिटिंग परवा ढकलते. 10:30 मिटिंग मधूनही कुठलाही निर्णय आला नसल्यामुळं विद्यार्थी तेवढ्याच दीर्घ परिवर्तना आणि जास्त आक्रोशाने अजूनही जमा झालेले आहेत. निश्चितच, निश्चितच चंद्रशेखर, एक आक्रोश आपल्याला विद्यार्थ्यांचा दिसतोय. पण माझा प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीनं JNU मध्ये आंदोलन झालेलं होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी मागण्या MPSC बाबतीत आहेत या विद्यार्थ्यांच्या, मात्र झांज वाजवून, ढोल वाजवून, ढोल ताशा वाजवून एक आक्रमकपणा, एक आक्रोश हे विद्यार्थी या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत. खरंतर परा हे सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते आंदोलनात ऊर्जा देण्याचं काम सुद्धा काही MPSC करणारेच तरुण जे आहेत हे करताना दिसत आहेत. जो या ठिकाणी शाहीर सहभागी झालेला आहे तो बाबा क्षीरसागर नावाचा जो शाहीर आहे तो अगदी गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी पुण्यामध्ये राहून MPSC करतो. त्याबरोबर इतर जे आंदोलक आहेत, जे घोषणाबाजी आहे ती पूर्णपणे संविधानात्मक आहे. कोणत्याही पद्धतीचे याच्या या सगळ्या आंदोलनामध्ये चुकीची घोषणाबाजी होताना दिसत नाही. आणि सगळे तरुण जे आहेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत, ते सगळे MPSC करणारे विद्यार्थी आहेत, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सगळे विद्यार्थी आहेत. परंतु यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यानं हे सध्या विद्यार्थी आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.